झी मराठी वाहिनीवरून दिनांक 13 डिसेंबर 2017 रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शंभूराजे राजगडावर सुखरूप परतल्यानं राजगडावर त्यांचं वाजत गाजत स्वागत केलं जातं. जिजाबाई शंभूराजेंना पाहून सुखावलेल्या असतात तर सोयराबाई आणि पुतळाबाई आपला आनंद भावना व्यक्त करतात. मात्र ते शिवरायांना प्रश्न करतात की जर शंभूराजे जिवंत असल्याचं तुम्हाला माहीत होते तर आमच्यासोबत तुम्ही का खोटं बोललात. यावर शिवराय त्यांना उत्तरतात की औरंगजेबला मारायची इच्छा मिली म्हणून 10व-12वचा घाट घातला गेला, पण राजकारणात होरपळून निघाल्याचं उद्विग्नतेनं त्या बोलून दाखवतात. दरबारात सर्वांसमक्ष शंभूराजेंनी येसुबाईंना कुंकू भेट म्हणून आणलेलं असतं आणि ते त्याला बहाल करतात आणि ते स्वतःच्या हातानं येसुबाईच्या कपाळ्यालाही लावतात. त्यावेळी येसुबाईचा आनंद देखील गगनात मावेनासा झालेला असतो. तर शिवाजी महाराज, केशवजी आणि त्यांचे बंधू कृष्णाजी पंतांना 25,000 सोन्याच्या मोहरा भेट देतात. तसंच त्यांना विश्वासराव हा किताब देखील बहाल करतात. शंभूराजेंनी आपल्या आईसाठी म्हणजेच सोयराबाईंसाठी शाल भेट म्हणून आणलेली असते. त्यानंतर जेव्हा येसुबाई आणि शंभूराजेंची भेट होते त्यावेळी शंभूराजे आग्र्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचा अनुभव कथन करून सांगतात. तसंच आपल्या पत्नीविषयी असणाऱ्या काळजी आणि प्रेम सुद्धा व्यक्त करतात. या संवादामुळे येसुबाई स्वतःला सावरत आणि धीर देत त्यांची पाठराखण आणि कौतुक करतात. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आपण सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठी चॅनलवर पाहू शकता. आणि या मालिकेच्या अपडेट्ससाठी फॉलो करत राहा फक्त मराठी शोबज.